रामराम मंडळीत राम राजनी जो, जो टॉपिक येतो सत्य घटनावर आधारित आहे तर मला असं म्हणणं आहे की आपल्याकडल्या आपल्याकडला पोरी ना खांदा राहतीस मॅरेज मॅटरलाच राहते ना तुम्ही मशात नाही दीदी मशी होण्या नाही राहतेस का राहतीच त्या पण पण आपल्याकडला पोरीस माना सहनशक्ती खूप त्रास तर यासना स्वभाव जसं नवं नव लग्न खूप तापट होतं यासले काय का या बोलायला का गे त्यासनं रागड्याक चरम सीमावर चालली जाई म्हणजे बोलायला काही लागच राही नाही मग त्यानंतर जर आम्ही आठवण तर मग आठले काही बाय असं मी वातावरण देख मैय काठली समोरली बाई मी तिने नावणी लावणे तर मला तिने घरण्या कांद्या मिरच्या बेटानं बनवी जाईन तर ती राहली उन्नी एक दिन संध्याकाळी मला म्हणे आज मेरा गुस्सा ना बहुत गया बोले मतलब तो क्या हो गया मैंने ये ना बोले हमारा झगड़ा हो गया था और मैं इतना रो रही थी किचन में और ये दांत निकाल रहे थे बोले कॉमेडी का कुछ शो देख के बोले हॉल में तो मुझे आया गुस्सा मैंने पत्ते लिया और उनके मुंह पे मार फेंका बोले तो अस मैंने नो मे ऐकते मैं इतना बाया डेंजर रहतीस डायरेक्ट हाशा करतीस मन तो ऐसली तो यका यहां रात जॉब जॉबर मग नहीं पसरा देखते दिवस काय काम करती गुजाने का एवडपन आवरल नहीं गए तू दिवस भर करीस ना माणूस मला असं बोली ना ती पाहिला बट त्या गोष्टी मला यादी घ्या सांगत ना असल म्हणतो जरा असा लागेल मला मी लाग ठायके ना ताटे रॅक वरतून काढी सर खाली आपटी द्या गल्लाशी आपटी द्या ठायके जा तटेच माझा गाबरी घ्या आणि निकिता आम्ही तर मस्करी करत होतो ग तू एवढी सिरियस होऊन गेली म्हणजे देखा तुम्ही तुम्ही आहे प्रेम तू कोणी समजा से तुम्हाला नाही पडस चमकाळ चमकाळ आणि गरजच पडस म्हणजे तुमले अरे तुम्ही म्हणजे दीदी तू असं शिकाळा ना अरे आहे ना तुम्ही चमकाळाशिवाय गे तरच नाही आणि आवडोस महिनाभरच राही ना परत जेश येते शेच परत मला गाभरीसन राहणं पडस हे असले